अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे श्रीमती कद नाईक माध्यमिक विद्यालयात 1999 ते 2000 या वर्षाच्या 10वीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी तब्बल 23 वर्षांनी एकत्र येत गुरुपूजन समारंभ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सत्कार करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक WS पाटील सर होते, तसेच इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते। त्याचबरोबर भाऊबीजेनिमित्त सर्व वर्गमैत्रिणींना साडी भेट देत स्नेह मेळाव्यासोबतच भाऊबीजेचा सण देखील साजरा करण्यात आला। मी प्रवासी, मी नाविकर, येतो कुठला प्रवास कुठला, सांगतो आहे प्रास्ताविक। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। या उक्तीप्रमाणे आज साक्षात भगवान देव आपल्यामध्ये अवतरले आहेत आणि आपला उत्साह वाढवण्यासाठी आपल्यामध्ये ते उपस्थित झालेले आहेत। हेच आपल्यासाठी महत्वाचे मोठे भाग्य आहे। कृपया फेटे बांधणाऱ्यांनी बोलू नका, भावस्कर सर तिकडे यायला निघालेत। अशा या गुरुंना, थोर गुरुंना वंदन करून मी माझे प्रास्ताविक सुरू करतो। शाळा म्हटली की आपल्या समोर पूर्ण बालपण तरळून जाते। मग ती ही शाळा असो की आपली प्राथमिक शाळा असो, आपल्या डोळ्यासमोर पूर्ण रूप उभे राहते। आणि या शाळेचा विकास करण्यासाठी, या शाळेचं रूप पालटण्यासाठी सर्वजण झटत असतात। त्यामध्ये आपल्या शाळेला, या शाळेला किंवा प्रायमरी शाळेला लाभलेले, वेळोवेळी लाभलेले मुख्याध्यापक, त्यांनी मांडलेल्या विविध कल्पना, त्यांच्या प्रेरणा, त्यांचे विचार आणि त्या कल्पना विचार प्रत्यक्षात उतरवणारे आमचे सहशिक्षक शिक्षक वृंद, सरस्वती माता, कैलासवासी आचार्य गजानन गुरु, या दोघं स्मृतीच्या पवित्र व आदर्श कार्याला प्रचंड अभिवादन। 1999-2000 या पिरियडमध्ये स्नेह संमेलनाचे सर्व आणि या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष आमचे दादा WS दादा, त्याचप्रमाणे या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक माझे मित्र PS पाटील सर, पर्यवेक्षक आदरणीय NT पाटील सर, त्याचप्रमाणे माझे जे सर्व सहकारी, यामध्ये भावस्कर सर, मका भावस्कर सर, भाविस्कर सर, त्याचप्रमाणे HD चौधरी सर, FT आमचे PS पाटील सर, त्याचप्रमाणे मोरे सर, SN पाटील सर, भाविस्कर मॅडम, सर्व आदरणीय माझे स्नेही व्यासपीठावरील, त्याचप्रमाणे अप्पा मंडळी, आणि ज्यांनी या ठिकाणी या स्नेह संमेलनामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे, ते सर्व आदरणीय माझे लाडके सर्व विद्यार्थी, आज जरी तुम्ही मोठे असेल तरी म्हणून एकच मिनिट घेतो, तुम्ही जे आयोजन केलं, सुंदर आयोजन केलं, तुम्हाला शुभेच्छा आयुष्यभरासाठी, चांगल्या प्रकारे निरोगी आयुष्य जगा, धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अर्जुन माळे सरांचा फोन आला का, मला एवढं भरून आलं, खूप आनंद वाटला की अशा विद्यार्थ्यांमध्ये मला मिसळता येईल, ओळखी पळखी होतील। मागच्या वर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये जिथे एक स्नेह संमेलन झालं होतं, त्या निमित्ताने मी पण इथे आलेलो होतो, पण अतिशय खूप सिस्टमॅटिक किंवा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही नियोजन केलेलं, मागच्याही वर्षी केलं होतं, याही वर्षी केलेलं आहे, ती बॅच वेगळी असेल, ही बॅच वेगळी आहे, पण एक बघितलं मी की आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी स्नेह संमेलन झाले
त्या पायदी सारखंच नाही संमेलन मला वाटतं कुठे झालेलं नाही असं मला तरी वाटत. माझे विद्यार्थी म्हटला ही पहिल्यांदा ओळखच लागत नाही, त्यानंतर तो त्यावेळेची ओळख सांगतो त्याचवेळी वाटत की आपल्या विद्यार्थी आणि त्यावेळेस तो ज्या आठवणी सांगतो त्यावेळेस आपल्याला काही भरून येतो आनंद वाटतो. मुलांना त्या विद्यार्थ्याला आनंद वाटतो आपल्याला आनंद. तसेच सर्व व्यासपीठावर असणारे माजी शिक्षक रिटायर झालेले सर्व शिक्षक माझ्या पण भगिनी आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. भाषणात दोन मिनिटं द्यायची असते. ज्यावेळेस माझी बदली झाली 1991 मध्ये आणि गाव मिळालं पाणी मी ऑर्डर घेतली सरळ अप्पांमध्ये. आपण म्हटलं अप्पा माझी या बदली होण्याचं कारण काय, माझं काय चुकलं, कुठे चुकलं की जे मी त्या ठिकाणी दुरुस्त करू शकेल. अप्पांनी मला एकच सांगितलं तुला तिथं पाठवायचंच आहे, बाकीचं मला विचारायचं नाही. विचार करायलाच लागतो, म्हणजे विचारतच होतो ज्यावेळेस इथं दादा आणि काही शिक्षक माझे विद्यार्थी म्हणजे माझ्या बरोबर असणारे इथं होते त्यावेळेस मला थोडसा बरं वाटलं. परप्रिय विद्यार्थी मित्र आणि माझी तुम्हाला लहान असले तरी नमस्कार. कारण आज हा कार्यक्रम ही शाळा आहे, ही जी शाळा आहे ही शाळा ही वृक्ष ही इमारत आणि माझी बसणारी मुलं ही माझी मर्म बंधनातली ठेव आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये एक सामान्य विद्यार्थी शेतकऱ्याचा सावधाराचा मुलगा थोडंफार शिकला आणि त्या शिक्षणाचं कौतुक म्हणून नोकरी करायला आचार्य गजानन गरुड यांच्याकडे गेलो. ते आम्हाला अगोदर परिचित होते, आमच्या गावाला यायचे आम्ही त्यांचे पाय वगैरे दाबायचे. त्यांनी ती सेवा लक्षात घेऊन आम्हाला तात्पुरतं फक्त 70 रुपये महिन्यानं मला नोकरी दिली. शिकलो फक्त SSC. खेड्यातला होता टुक्कार म्हणून इथे जे असतील ना त्याच्यापेक्षा जास्त टुक्कार आम्ही होतो. नातेकड्यात शिकायला यायचो, सकाळी भाकरी आणायचो, भाकरी आणल्यानंतर रस्त्यावर भाकरी खाऊन घ्यायचो आणि शाळा सुटेपर्यंत तसंच राहायचं. अशा बिलिंदर प्रकारच्या अवस्थेमधून आलो आणि शिकायला परिस्थिती नव्हती, कसं तरी दुसऱ्याकडे शिकलो. त्याला आज पुण्यस्मरण म्हणून त्याचं नाव घ्यावं लागेल, किसन सहादू कारे म्हणून एक गुजर होता. गरीब, अतिशय गरीब, वडिलांची परिस्थिती गरीब, सालदारी करायची. तर मला शिकायची इच्छा होती. माझे बरोबरचे मित्र निघाले, मी 6 महिने घरीच राहिलो आणि रडायला लागलो. मला जायचं जायचं जागा कुठे नाही, परिस्थिती नाही. म्हणून त्या गुजराला मला सांगितलं की म्हणे भाऊ म्हणे पोरगा रडतोय, जायला जागा नाही, परिस्थिती नाही, मग द्या म्हणे आमच्याकडे पाठवलं. ही गोष्ट मी जी सांगतो त्याचा महत्वाचा उद्देश माझ्या जीवनातला आहे. तर त्याची घरची परिस्थिती गरिबीची, त्याच्या पत्नीला टीबी झालेला, बसले बसलेच काम करायची, त्याची 4 मुलं, 2 मुली ज्यांची आई वारल्या, त्याची लाक आणि मी, असे 8 लोकांचं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये त्या माऊलीनं त्या महाभागानं जात नाही पाहत नाही परिस्थितीची गरिबीची. आठवड्यातून फक्त आम्ही 1/2 किलो तेल खात होतो, म्हणजे महिन्यातून 1 किलो तेल. तेलाचं दर्शन व्हायचं आणि तशाही परिस्थितीमध्ये त्या माऊलीनं मला 4 वर्ष शाळा शिकवली आणि मी SSC पास झालो. टुक्कर पोराची सोबत होती तुमच्यासाठी, इंग्रजी सोडलं, गणित सोडलं, फिजिक्स केमिस्ट्री सर्व सोडलं आणि कसं तरी पास झालो. पण या महाभागाच्या सहवासाने मला त्यांनी 70 रुपये महिन्याने बोर्डिंग सुप्रिंट म्हणून नोकरी केली आणि नंतर वाटलं की हे शिकलंय तर आपण मी शिकू म्हणून मी असे बाहेरून परीक्षा देऊन शिकलो. BA झालो, MA झालो, STC CPA झालो आणि या संस्थेमध्ये मला त्यांनी वागवलं बोर्डिंग सुप्रिंट म्हणून मी काम केलं. आणि या शाळेमध्ये मला ताबडतोब BA झाल्यानंतर MA झाल्यानंतर मला ताबडतोब आवडता विद्यार्थी म्हणून मला त्यांनी प्रमोशन दिलं, शिक्षक म्हणून नंतर मुख्याध्यापक म्हणून. आणि ते गेले नंतर मॅनेजमेंट बदलली, त्या मॅनेजमेंटने मी परसखेड्याला होतो, नांद्रेला होतो, तिथून मला आकाशाने बदली केली आणि मला नांद्रेला परत बदली पाठवली. अण्णा
हेडमास्टर आपला अण्णा प्रमुख होते त्यावेळेला अण्णाला म्हटलं अण्णा मला तुम्ही पाधीला द्या ना म्हणे पाधी आणि कशाकरता मागता म्हणून पाधी त्या पाधीची अवस्था माहिती आहे तुम्हाला म्हटलं मला माहित आहे मी दररोज वापरतो अहो म्हणे तिथे काय चालत नाही म्हणजे शाळेमध्ये मला सांगा म्हणतो अशा प्रकारे शाळा तुम्ही मागतायत म्हटलं काही हरकत नाही मला द्या त्यांनी त्यांच्या सामन्यावर मला दिलं आणि आल्यानंतर प्रचंड निराशा बरेच मुलं जामदारच राहायचे श्रीमंताची मुलं वगैरे इथे राहायचे फार थोडे मुलं राहायचे त्या मुलांच्या सहवासामध्ये त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्या पालकांमध्ये मिसळून त्यांच्याशी मी सलोखा निर्माण केला गावाची ग्रामपंचायत होती विरोधी पक्षाची राघव पाटील सरपंच होते मॅनेजमेंट वेगळे आणि ते वेगळे गावाबद्दल शाळेबद्दल प्रचंड तिरस्कार त्या तिरस्कारामुळे त्यांची मुलं येत नव्हती शाळेकडे काही परिसर होतो तर मग मी ठरवलं की आपण त्या भेटीला जायचं तर त्या भेटीला जात असताना शाळा अजून माझ्या नाही ते बाकीचे लोक होते म्हणे सर त्या मिटिंगला तुम्ही जाता म्हणे म्हटलं मग काय आलं अरे फाडून खायचं म्हणून तुम्हाला म्हटलं मारणार तर नाही ना शिक्षकांचा विरोध असून मी गेलो आणि त्यांना समजावून सांगितलं की संस्थेचं इथे कोणी मुलं शिकायला येत नाही काय नाही त्यांचा काही प्रश्न नाही मुलं तुमची शिकतायत आणि मी तुमच्या गावाच्या जवळचा आहे नात्या गोत्याचा आहे तुमच्या मुलांना जास्तीत जास्त कसं शिकवता येईल कसं चांगलं करता येईल याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आम्हाला तुम्ही सहकार्य द्या संस्था चालकाची मुलं इथे येत नाही त्यांचा दृष्टिकोन बदलला मित्रांनो आणि या शाळेला आपले बापूंचे भाऊ नाना गरुड होते त्यांना पर्यंत एकही रुपया या गावाने शाळेला दिलेला नव्हता पण त्यांचं सहकार्य मिळालं गावामध्ये शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांचे सहकार्य म्हणजे वाघ होते सांगितलं म्हणजे झालं पाहिजे कारण माझा तिकडे संबंध आणि मग तिथे तयार असल्यामुळे यांना ऐकावंच लागत होत म्हणून सर्व शिक्षक इतके धडपडीने हे करायला लागले त्याला तोड नाही रात्रीचे क्लास असेल शाळेच्या ज्यादा क्लास असतील प्रत्येक पालकाच्या संपर्कामध्ये येण्याचा आम्ही प्रयत्न केला नांद्रामायजी लोहारा या शाळेमध्ये जे वृक्ष लावले त्यामध्ये माझा अल्पसाहेबांना वाटा आहे माझ्या शेतातही बरेचसे वृक्ष लावले मागच्या वर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी मी ठरवलं की या बागच्या बाजूला काही फारसे वृक्ष वगैरे जगले नाहीत म्हणून मी स्वतः वैयक्तिक 61,000 रुपये अनेक लोकांनी तुमच्या गावातल्या लोकांनी मला घ्यावं वाटतो कोणी 1,00,000 कोणी 50,000 कोणी 25,000 रुपये दिले म्हणून आपणही दिले पाहिजे म्हणून मागच्या वर्षी मी तसे पैसे दिले आणि आजच्या मागच्या बाजूचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या शाळेने राबवावा अशी त्यांना विनंती केली आणि बऱ्याच लोकांनी ते झाडं जगवलेलं आहे आणि त्या झाडामध्ये आणखी माझं एक स्वप्न आहे इथे ओपन लायब्ररी व्हावी आणि लोकांना सकाळी रनिंग करता येईल फिरता येईल म्हणून ट्रॅक तयार करतात ट्रॅक देखील त्यांनी केला आहे पण तो काही पुरासा नाही म्हणून तुम्हाला या शाळेला तुम्ही दिली मदत द्यावीच पण एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे असे 2 विद्यार्थी त्यांनी या वृक्ष संवर्धनाकरता कायमस्वरूपी लागणारी मदत सतत देत राहावी या शाळेच्या दगडी इमारतीपेक्षा या वृक्षाची या परिसराचं आपल्यावर खूप मोठं कर्ज आहे ते करता आपण फेडावं अशी अपेक्षा आहे आणि मध्ये एका विद्यार्थी बोलावा चटका लागला कोणता एक गाणं वाचलं मी सुगंध जातो उडून फुलाने कुठे जावे सुगंध जातो उडून फुलाने कुठे जावे जोपर्यंत मी कमवतो दर्जाकड आहे तोपर्यंत कुटुंब आधार देत पण ते संपल्यानंतर मात्र मी निरोगी बनतो आणि वृद्धाश्रमामध्ये जातो गरिबांची मुलं विशेषतः मुस्लिम समाजातली माणसं कधीही वृद्धाश्रमात जात नाही दिसत नाही तुम्हाला गरीब असतील तर ती जात नाही जाताची मोठ्यांची जो कमावतो खूप पैसा आहे तोवर तो मान मारायचा आहे आदर आहे सर्व काही आहे पण ते तुम्हाला पुढे मिळेलच त्याची शाश्वती नाही या पिढीची आजची मोबाईल ॲडिक्ट पिढी काय बनेल काही सांगता येत नाही म्हणून आपला म्हातारपणाचा वेळ चांगला जावा आनंदात जावा त्यासाठी आपल्याला आपल्या मित्राची ओळख मैत्री सतत असावी तुमच्या गोळ्यापेक्षा मित्राच्या टोळ्या जर तुम्ही जमवल्या तर या गोळ्यापेक्षा टोळ्या तुम्हाला निश्चित उपयुक्त पडतील म्हणून अशी मित्र बनवा त्यांच्याशी तुम्ही सतत जोडत राहा जी गोष्ट आपण कोणाला सांगत नाही ते एकमेकाला सांगा कालच्या दिवशी मी याच कार्यक्रमाला गेलो होतो 93 ची बॅच तर त्या बॅच मध्ये त्यांनी काय ठरवलं
आपल्या मध्ये आहेत बरेच कमावणारे आहेत, पण काही अशा आहेत की गरीबही आहेत, त्यांच्यात काही अडचणी येतात, म्हणून अशा प्रकारची एक मदतीची पिढी तयार करावी अशी संकल्पना त्यांनी मांडली. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी पैसे जमा करायचे आणि गरजेपुरते त्यांना उसनवार द्यायचे आणि त्याची गरज संपली की त्यांनी परत करायची. शक्यतो मदत मागताना कचरा तो पण नायलाच असतो कधी कधी. तर अशा प्रकारची पिढी किंवा एक समूह बनवा, त्याचे दोन तीन लोक असे प्रमुख ठेवा, त्या पैशातून कुणाला गरजूला गरज पडली तर तो घेईल, बिनाव्याजाने परत करेल, एकमेकाशी जुडले जाईल आणि तुम्हाला तुमचा सुगंध जेव्हा जातो उडून त्यावेळेला हा ग्रुप हे मित्र तुम्हाला अत्यंत उपयुक्त येतील. म्हणून जुडो जोडो और जीतो हे सूत्र आहे. कुणाशी तरी जुडा, कुणाशी तरी जुडा आणि तुम्ही इतरांनी जोडा आणि मग सुखाने जागा. आज सपोर्ट ग्रुप आहेत, मी अल्कोहोलिक अनिमस म्हणजे जे दारुडे लोक आहेत त्यांच्याकरता काम करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.